श्रोतेहो नमस्कार. कुठल्याही लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचा आधारस्तंभ म्हणजे संसद, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमं. या सगळ्याचा एक अलिखित दुवा म्हणजे त्या देशाचे नागरिक. आणि या नागरिकाला आपल्या भारतीय संविधानाने सार्वभौम असण्याचा दर्जा दिलेला आहे. आपल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतच लिहिलेलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देण्याचा विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचं स्वातंत्र्य असणारं, दर्जा आणि संधीची समानता देणारं आपलं राज्य आहे. जेव्हा आपल्या या सगळ्या कुठल्या तरी अधिकारावरती आणि आपल्या कर्तव्यावरती जेव्हा गदा येताना आपल्याला दिसते तेव्हा समाजातील काही घटक पुढे येऊन संप पुकारतात किंवा बंद पुकारतात. आणि या सगळ्या गोष्टी संविधानिकच आहेत, या सगळ्या लोकशाही पद्धतीनेच लोक या मार्गाचा स्वीकार करतात. पण कधी कधी असे जेव्हा बंद पुकारले जातात तेव्हा सामान्य नागरिकाचं किंवा सार्वजनिक संपत्तीचं जे नुकसान होतं ते पुन्हा न भरून काढण्यासारखं असतं. तर श्रोतेहो, आज आपण समाजातील विविध घटकांच्या मान्यवरांच्या प्रतिक्रियांवर आधारित एक विशेष कार्यक्रम घेऊन आलोय, बंद माझा काय दोष. श्रोतेहो, सुरुवातीला ऐकूया रामचंद्र भोगले यांचं मनोगत. नमस्कार, मी रामचंद्र भोगले, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर या औरंगाबाद स्थित संस्थेचा अध्यक्ष. गेल्या काही दिवसापासून वाळूज MIDC घडलेल्या हिंसक घटनांविषयी समाज माध्यमातनं आणि मीडियातनं खूप मोठी चर्चा आहे. एका समाजाच्या आंदोलनाच्या दरम्यान अनेक इंडस्ट्रीवरती हल्ला केला गेला. या समाजाचे आंदोलक या हल्ल्यात होते असं अजिबात दिसत नाही, पण तरीही या आंदोलनाचा आधार घेऊन हा हल्ला केला गेला. या हल्ल्यामुळे इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालंय आणि इंडस्ट्रीमध्ये सर्वच समाजाच्या ज्यांच्याकडे कौशल्य आहे, ज्ञान आहे, अशा व्यक्तींना काम मिळत असतं. अनेक समाजातले आणि ज्या समाजाचं आंदोलन होतं त्याही समाजातले अनेक उद्योजक या वाळूज इंडस्ट्रियल एरियामध्ये सतत कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातनं देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. असं असताना केवळ आंदोलन चालू आहे म्हणून त्याचा आधार घेऊन ज्या समाज कंटकांनी हे नुकसान घडवून आणलं, प्रचंड तोडफोड केली उद्योगामध्ये, त्यांना माझं एकच सांगणं आहे की यातनं साध्य काहीच होत नसतं. यांनी सर्वच समाजांवर परिणाम होत असतो, शहराच्या प्रगतीला खीळ बसते आणि विशेषत्वाने ज्या भागात असा हिंसाचार घडलाय त्या भागात उद्योगात गुंतवणूक करावी की न करावी याच्याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण होते आणि दूरगामी परिणाम एकंदरीतच नोकरी उपलब्धतेवर होतो. यातनं संधीच्या उपलब्धताही कमी होतात आणि त्यामुळे कौशल्य असलेल्या नसलेल्या सर्वच लोकांवर याचे परिणाम होतात. त्यामुळे समाजाच्या प्रगती करता, समाजाला संधी मिळाव्या म्हणून ज्या आंदोलन आपण करत असतो त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याच संधी कमी होतील असं कुठलीही वर्तणूक कोणीच करू नये. आणि आपल्या आंदोलनाचा वापर करून जर कोणी असं काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळीच थांबवण्याची गरज आहे. आपल्याला आपला देश, आपलं राष्ट्र, आपला विभाग प्रगतीपथावर न्यायचा आहे, त्याकरता सर्वांनीच सामंजस्याने हे करणं अतिशय गरजेचं आहे. नमस्कार, मी कर्नल शशिकांत दळवी, सेवानिवृत्त, 32 वर्ष लष्करामध्ये नोकरी करून मी पुण्यामध्ये स्थायिक झालो 2002 मध्ये. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये पर्यावरणामध्ये काम करत असतो, त्यानिमित्तानं शहराशहरात फिरणं होतं. आता जो नुकताच बंद पार पडला त्याच्या आधीही आपण कित्येक बंद बघत आलो. बंद हा कायदेशीर अधिकार आहे, अगदी बरोबर आहे, घटनेप्रमाणे हा अधिकार आहे आणि सर्वांनी त्याचा उपयोग केलाच पाहिजे. पण तो करत असताना सामान्य माणसाला काहीही त्रास होता कामा नये याची काळजी घेतली जाते का हो, हे संप करणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही आम्ही पण बघितलं पाहिजे. आमच्या घरातून पण माझा मुलगा उद्या संपामध्ये भाग घेत असेल, त्यांनी हा विचार केला पाहिजे. संप शांततेनं पार पाडणं हे अतिशय महत्वाचं आहे. आजकालच्या दिवसामध्ये सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,
आम्ही शाळा कॉलेजमध्ये किंवा नोकरी असताना हा सोशल मीडिया नव्हता. मनोगत आपलं काहीतरी सांगायचं असलं तर लोकांना रस्त्यावर उतरायला लागायचं किंवा पेपरमधून द्यायला लागायचं. आता कसं आपण हे रस्त्यावर तुम्हाला उतरायचं जरूर उतरा, पण रस्त्यावर उतरल्यानंतर जसा हा मराठा बंद वर्षापूर्वी जेव्हा केला होता 6 महिन्यापूर्वी तेव्हा कसं अतिशय शांततेत पार पडला, सर्व देशभर त्याचं कौतुक झालं. पण आत्ता जो केला तो किती वाईट झाला, म्हणजे लोकांना शेवटी कळत नव्हतं की आता आपण काय करावं. बाहेरच्या गावचे लोक आले असतील ते काय म्हणत असतील किंवा आपलं काय झालं, भीती वाटत होती. आमच्यासारख्या सिनियर सिटीजन्स 70 वर्षी आम्ही लोक बाहेर जाताना विचार करायला लागायचं की आपण जायचं की नाही जायचं, आणि गेलं तरी एखादा माणूस बाहेर असला तर त्याला किती त्रास होईल याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीनं नुकसान बसेसचं नुकसान झालं, प्रायव्हेट गाड्यांचं नुकसान झालं, आणि इनकन्व्हिनियन्स ज्याला आपण म्हणतो की असुविधा होते सर्वसामान्य नागरिकांना. म्हणणं असतं की बाबा संप जरूर करा, वापर करा, नवीन नवीन सोशल मीडिया जे आले त्याचा वापर करा. आपण नेहमी पेपरमधून वाचतो बाहेरच्या कंट्रीमध्ये कसा याचा सुरेखपणे वापर केला जातो. आम्ही देखील ह्या गोष्टीचा वापर करून अगदी पंतप्रधानांच्या पर्यंत, चीफ मिनिस्टर पर्यंत, आपल्या शहरातल्या कमिशनर पर्यंत देखील ह्या गोष्टी आपण याद्वारे पोहोचवतो आणि त्याचा आम्हाला निकाल चांगला मिळतो बघायला. ही एवढी सोय असताना आज काही दिवसामध्ये बरं संपामध्ये एकच पर्टिक्युलरली वयाचीच लोक भाग घेतात असं नाही, त्यामध्ये शिकलेले लोक असतात, आमचे सगळे सिनियर सिटीजन पण असतात. जे तरुण मुलं आहेत त्यांना सोशल मीडिया खूप चांगल्या प्रकारे वापरता येतो, तर त्याचा हा वापर ते लोक नक्की करू शकतात. मी आपण सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांना एकमेका जनतेला विनंती करूया की बंदचा हा तुमचा अधिकार असणार, सर्वांचा अधिकार आहे, त्याचा काळजीपूर्वक वापर करूया. तो वापर करताना कुणालाही, तो गोरगरीब असू दे, श्रीमंत असू दे, सिनियर सिटीजन असू दे, शाळेत जाणारे मुलं असू दे किंवा काम करणाऱ्या बायका असो, कुणालाही त्रास होऊ देऊ नका. आज त्यांचं पोट हातावर भरतं तर त्यांना किती त्रास होत असेल, एक दिवस त्यांचा बुडला तर त्यांना खायला मिळणार नाही. धन्यवाद. मी तेजस्वी सातपुते, मी पुणे सिटी DCP ट्रॅफिक म्हणून आता कार्यरत आहे. माझे याविषयी प्रामाणिक मत आहे की बंद पुकारणं हा जसा संवैधानिक अधिकार आहे तसं त्या बंदला काय उत्तर द्यावं किंवा कसं रिस्पॉन्ड करावं हा प्रत्येक नागरिकाचा ज्याचा त्याचा संवैधानिक आणि फंडामेंटल राईट आहे. आणि त्याच्यामुळे बंद ज्यांना पुकारायचा आहे त्यांनी जरूर पुकारावा, परंतु तो एन्फोर्स करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा हिंसेचा वापर करून इतरांच्या फंडामेंटल राईट्स वरती गदा आणू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी डॉक्टर मंदार दानडे, पुणे येथे मी स्त्रीरोग पुस्तशास्त्र तज्ज्ञ आहे, गायनेकोलॉजिस्ट ऑब्स्टेट्रिशियन. याविषयी माझं मत असं आहे की मोर्चा किंवा आंदोलन, निषेध वगैरे हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते आपल्या लोकशाहीमध्ये सर्वमान्य गोष्टी आहेत. त्यातून काही मोठ्या गोष्टी शक्य होतात, काही आंगड्या पूर्ण होत असतात, परंतु त्या पुस्तकासाठी मोर्चा किंवा आंदोलनाची जी पद्धत असते ती थोडीशी मोर्चा करणाऱ्या लोकांनी सांभाळली पाहिजे. सामान्य लोकांना वेठीस धरून राहतं ते होणं अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. मुख्यत्वे करून इमर्जन्सी पेशंट्स असतात, मी वैद्यकीय दृष्टिकोनातून हा विषय मांडेन की इमर्जन्सी पेशंट असतात त्यांना त्यावेळेला हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, रक्त पोहोचवणारी माणसं असतात त्यांच्या व्हॅन्स असतात त्यांना पोहोचवायला उशीर लागतो, तर एखाद्या पेशंटचा जीव जाऊ शकतो. डिलिव्हरीच्या काळात सुरू झालेली एखादी पेशंट हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, बर्न झालेले, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, इंजुरी झालेले पेशंट पोहोचू शकत नाहीत आणि त्यांना जीव गमवावा लागतो. मी माझं उदाहरण सांगतो, यावेळच्या मोर्चाच्या वेळेला कळंबोलीमध्ये मला अडकून पडावं लागलं आणि त्यानंतर माझ्या एका महत्वाच्या पेशंटपर्यंत पोहोचू शकलो नाही, त्यांच्यासाठी दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करावी लागली. अशा प्रकारे खूप त्रास सामान्य लोकांना आणि त्या सहन करावा लागतो या सगळ्यामध्ये. अर्थात हे सरकारला त्रास देण्यासाठी म्हणून हे आंदोलन करतात, परंतु बस जाळून इंडस्ट्रीचं नुकसान करून आपण आपलाच टॅक्सद्वारे भरलेला पैसा नष्ट करत असतो हे आपण लक्षात ठेवत नाही, त्यामुळे सगळं आपण आपलं नुकसान करून घेतो असं मला वाटतं. नमस्कार, मी प्रयागा हुगे. बंद आपल्यासाठी आता काही नवीन हा शब्द राहिलेला नाहीये. आपल्या हक्कासाठी काही लोक भांडतात हे मला मान्य आहे, पण या बंदमुळे खर तर खूप लोकांना त्रास होतो, स्पेशली सर्वसामान्य. म्हणजे मला कामाला जायचंय, अचानक कळतं की बंद आहे, गाडी बंद आहे, रिक्षा बंद आहेत किंवा बस बंद आहेत, तर सर्वसामान्यांना बस किंवा एसटी हेच महत्वाचं असतं. आणि दरवेळेस एसटीचं जे नुकसान होत असतं ते आपल्या पैशात न होत आहे, सर्वसामान्यांच्या पैशात. पण हे बंद
हा प्रकार आपल्याकडे खूप वाढत चाललाय, तो कमी व्हावा मला असं पहिल्यांदा वाटतं. सरकार आणि ह्या सगळ्या यंत्रणांनी विचार करावा की यासाठी काय उपाय करता येईल. बंद करणारे किंवा पुकारणारे 2 दिवस अटक होतील, परत ते काही निघतील बाहेर, ह्या सगळ्या प्रक्रिया होत असतील. पण एखाद्याची अम्ब्युलन्स अडकलेली असेल किंवा एखाद्याला इमर्जन्सी गावाला जायचं असेल कुठे, किंवा एखादा आजारी असेल, जरी म्हणतात हे की वैद्यकीय सेवा आम्ही त्याच्यातनं वगळलेल्या आहेत, पण तरीही लोकांना खूप त्रास होतो या सगळ्यामुळे. नाही निघतायत बाहेर, म्हणजे कोणाचं तरी नॉर्मल आजारपण असेल किंवा पोट दुखत असेल, बाहेर व्यक्ती जाऊ शकत नाही की नाही आज बंद आहे म्हणून, मग करायचं काय? नक्की आपापल्या न्यायासाठी ही लोक लढत असतात, आवाज उठवण्याचा प्रयत्न करा, पण ज्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होईल असं कुणीही करू नये. मी सुभाष वारे, सुराज्य सेना या संघटनेचा एक कार्यकर्ता आहे. सुराज्य सेना ही संघटना शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या प्रश्नावर आणि तसेच बेरोजगारीच्या प्रश्नावरती सध्या महाराष्ट्रात काम करते. भारतानं संसदीय लोकशाही स्वीकारली आहे आणि संसदीय लोकशाहीमध्ये आपल्यावर होणारा जो अन्याय आहे, या अन्यायाच्या विरोधामध्ये शांततामय मार्गानं आवाज उठवण्याचा अधिकार संविधानानं नागरिकांना दिलेला आहे. परंतु होतं असं की अलीकडील काळात नागरिक जेव्हा आपल्या प्रश्नाबद्दल प्राथमिक मार्गानं आवाज उठवतात, अशा प्राथमिक मार्गांना प्रशासन अजिबात भीक घालत नाही, त्याची उपेक्षा करतं, त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि मग त्यातून एक हताशा नागरिकांच्या मध्ये निर्माण होते आणि मग बंद सारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं. आता हे बंद सारखं टोकाचं पाऊल जेव्हा उचलावं लागतं, तेव्हा सुद्धा आदर्श लोकशाहीमध्ये अपेक्षा अशी आहे की बंद पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न, आपल्या समस्या ह्या इतर नागरिकांच्या पर्यंत पोहोचवाव्यात, त्यांचं प्रबोधन करावं आपल्या मागण्यांच्या बद्दल, आणि या बंदच्या मागणीबरोबर इतर नागरिकांना, मतदारांना जोडून घ्यावं, जेणेकरून उत्स्फूर्तपणे नागरिक ह्या बंदमध्ये सहभागी होते. अलीकडील काळात सरकार प्राथमिक मार्गानं आवाज उठवण्याचे जनतेचे जे मार्ग आहे ते बंद करते. संपूर्ण देशभरातली जी मोठी शहरं आहेत, जर तुम्ही पोलीस स्टेशनहून माहिती मिळवली तर तुमच्या लक्षात येईल की वर्षाच्या 365 दिवसापैकी 200 ते 250 दिवस जमावबंदी आदेश लागू असतो. अशा मोठ्या शहरांच्या मध्ये आदेश लागू करून ठेवतात पोलीस आपल्या सोयीसाठी. त्यामुळे प्राथमिक मार्गानं आंदोलन करण्याचे सगळे मार्गच जर तुम्ही बंद केले किंवा आवाज उठवण्याची संधीच तुम्ही दिली नाही, तर मग बंद सारख्या टोकाच्या मार्गाकडे लोक जातात. त्यामुळं प्रशासनानं प्रतिसाद दिला पाहिजे, आंदोलकांशी बोललं पाहिजे, ज्या न्याय मागण्या त्या तातडीनं मंजूर केल्या पाहिजेत, त्यासाठी थोडा कालावधी लागणार असेल तर त्याबद्दल आंदोलकांना विश्वासात घेतलं पाहिजे. असं काहीही प्रशासन करत नाही म्हणून टोकाची पावलं उचलावं लागतात. पण प्रशासन जर संवेदनशील बनलं, प्रतिसाद देणारं बनलं, तर मग आंदोलनकर्त्यांनाही टोकाचं पाऊल उचलावं लागणार नाही. आणि आंदोलनकर्त्यांनीही हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय संविधानानं सातत्यानं अधिकारांच्या बरोबर कर्तव्याची भाषा केलेली आहे, आणि म्हणून आपली कर्तव्य आपण समजून घेतली पाहिजेत. आंदोलनाची जी एक नैतिकता असते ती जपली पाहिजे. लोकांचं प्रबोधन करून आपल्या मागण्यांच्या बरोबर लोकांना जोडून घेण्याचं चिवट काम केलं पाहिजे आणि लोकांना उत्स्फूर्तपणे आपल्या आंदोलनाबरोबर जोडून घेतलं पाहिजे. आणि अर्थात शेवटचा जो मार्ग आहे, एवढं करूनही जर होत नसेल तर नागरिकांना संविधानानं सर्वात जो महत्वाचा अधिकार दिलेला आहे तो आहे मतदानाचा अधिकार. प्रशासन आणि सरकार जर संवेदनशील नसेल तुमच्या मागण्यांच्या प्रती, तर ते 5 वर्षानंतर तुम्हाला बदलण्याचा अधिकार दिला आहे. तो मतदानाचा अधिकार आपण अत्यंत जागरूकपणे आणि अत्यंत जबाबदारीनं बजावला पाहिजे. कर्तव्य आणि अधिकार ह्या दोन्हींचं संतुलन साधलं तर मग तुम्ही बंद पुकारला माझा काय दोष असा प्रश्न विचारण्याची हतबलता या कष्टकरी बांधवांच्या समोर, सामान्य नागरिकांच्या समोर येणार नाही. आपण ते करूया आणि इथल्या लोकशाहीला, इथल्या संविधानाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करूया. जय भारत. श्रोते, आत्ताच आपण बंद माझा काय दोष या विशेष कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम ऐकलात. श्रोते, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मी तेजश्री कांबळे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.